टेंभुर्णी येथील शेख कुटुंबातील 5 जणांचा अवघ्या 10 दिवसात कोरोनाने बळी घेतला. हस्तखेळत कुटुंब उद्ध्वस्त झालं. मृत व्यक्तींचा स्कोअर उपचारादरम्यान फक्त 1 होता. घरातील 5 लोकांना जीव गमवावा लागला. हे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाचं अपयश असल्याचा आरोप पाणावलेल्या डोळ्यांनी भैया शेख यांनी केला. एप्रिल आणि मे या 2 महिन्यात टेंभुर्णी शहर तसंच परिसरातील अनेकांचा कोरोनानं बळी घेतला. शेख कुटुंबियांचं दुःख शब्दात वर्णन करण्यासारखं नाहीये. 27 एप्रिल ते 6 मे या 10 दिवसात या एकाच कुटुंबातील 5 व्यक्तींचा कोरोनानं बळी घेतला. एप्रिल महिन्यातील 20 तारखेला शेख कुटुंबांचे प्रमुख हनीफ मौला शेख हे कोरोना बाधित झाले. 21 तारखेला घरातील सर्वच सदस्यांची टेस्ट केली असता दुसऱ्या दिवशी कुटुंबातील सर्वांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. लगेचच उपचार सुरू करण्यात आले. 26 एप्रिलला हनीफ शेख वय 68 यांना बार्शी इथं ऍडमिट करण्यात आलं. त्यांना ऑक्सिजन लावण्याची गरज नव्हती, परंतु 27 एप्रिल रोजी त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आलं. ते बनावट असल्याचं निष्पन्न झालं. इंजेक्शन दिल्यानंतर अर्ध्या तासातच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. तासाभरातच त्यांचा मृत्यू झाला. या काळात शेख कुटुंबातील भैया हनीफ शेख हा तरुण पॉझिटिव्ह असतानाही एकाकी लढत जबाबदाऱ्या पार पाडत होता. तोही मृत्यूच्या दाढेतून परतला. वडील, आई, भाऊ आणि पत्नी यांचे मृत्यू डोळ्यादेखत पाहून त्याच्यावर आभाळच कोसळलं. भैया शेख यातून अद्याप सावरलेला नाही. पत्नीच्या मृत्यूमुळे 1.5 वर्षाची मुलगी आईविना अनाथ झाली. भावाच्या मृत्यूनंतर 7 दिवसांनी जन्मलेला त्याचा मुलगा आणि पत्नी यांचं भविष्य अंधकारमय झालंय. या साऱ्यांची जबाबदारी भैया शेख याच्यावर आली आहे. वडील, आई, सावत्र आई, भाऊ आणि पत्नी ही घरातील सर्व करती माणसं गेल्यानं भैया शेख मानसिक दृष्ट्या खचला आहे. जब आपको 0 और 1 स्कोर से ट्रीटमेंट आप दे रहे हैं पेशेंट को, तो उस पेशेंट की स्कोर बढ़ने की वजह उनका गंभीर होना, ऑक्सीजन कम होना, ये क्या है? दवाइयों का गलत इस्तेमाल है या आपकी ट्रीटमेंट गलत है? आप प्रोटोकॉल के हिसाब से आप बोल रहे हैं हम दवाई दे रहे, तो फिर भी स्कोर क्यों बढ़ रही है? लोगों की मौतें क्यों हो रही है? इस पर डॉक्टर्स और सरकार चुप्पी साधे हुए हैं. तो ये इन्होंने खुलकर बताना चाहिए कि ये मौतें क्यों हुई. ये बता नहीं रहे. जो दवाइयाँ मुझे दी थी वो पूरी दवाइयाँ मैंने मेरे लोगों को दी, मैंने खुद खाई, तो उसके बाद भी ये लोग जा रहे हैं, मर रहे हैं, तो इसके पीछे जिम्मेदार कौन है? मगर वहीं पर आम आदमी का आप जब विचार करते हैं तब 1000 आदमी के पीछे 1 डॉक्टर है. इसलिए डेथ ज्यादा हो रही है. उसके अंदर सोलापुर डिस्ट्रिक्ट में ज्यादा डेथ का कारण ही यही है. आरोग्य व्यवस्था पूरी तरह से नाकाम है.